आदरणीय गणेशजी नाईक साहेब, जवळपास 50 वर्ष सामाजिक आणि राजकीय जीवनामध्ये या क्षेत्रामध्ये काम करतात. नवी मुंबई असेल, ठाणे जिल्हा असेल, महाराष्ट्र असेल, या सर्वच क्षेत्रांमध्ये आदरणीय नाईक साहेबांच्या माध्यमातून काम झालेलं आहे आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये नवी मुंबई शहराचं नावलौकिक आपल्या राज्यामध्ये आणि देशामध्ये आपल्याला बघायला मिळतं. आज वेगवेगळ्या स्तरांमध्ये नवी मुंबईचा नाव उल्लेख केला जातो. शिक्षण असेल, आरोग्य असेल, स्वच्छता असेल, बेस्ट लिवेबल सिटी असेल, मोबिलिटी असेल, अनेक केंद्र शासन राज्य शासनाचे पारितोषिक आपल्या शहराला मिळाले आणि अशा परिस्थितीमध्ये जेव्हा ऐरोलीमधून आदरणीय गणेशजी नाईक साहेब युतीचे उमेदवार म्हणून जेव्हा निवडणूक लढतात त्यावेळेस खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रत्येक वॉर्डमध्ये प्रतिसाद मिळालेला आपल्याला बघायला मिळतो. आज गावं असतील, शहर असेल, झोपडपट्टी भाग असेल, ज्या ज्या ठिकाणी नाईक साहेब प्रचाराला गेले त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी असेल, शिवसेना असेल, आरपीए असेल, ज्येष्ठ नागरिक असतील, महिला असतील, युवक असतील, खूप मोठ्या संख्येनं आणि उत्साहानं सर्व प्रचार यालामध्ये सर्व नागरिक सहभागी झाले. त्यामुळे सर्वांनीच नवी मुंबईच्या विकासाकरता हिताकरता आनंद व्यक्त केलेला आणि मला वाटतं हा जर उत्साह 21 तारखेला 6 वाजेपर्यंत जर राहिला तर नवी मुंबईमध्ये मतदानाचा आणि मताधिक्याचा इतिहास पुन्हा त्या ठिकाणी घडेल असा माझा विश्वास. तर 2009 साली मी जेव्हा पहिल्यांदा ऐरोली मतदारसंघातून निवडणूक लढलो त्याच्या अगोदर बेलापूर मतदारसंघ हा अखंड मतदारसंघ होता आणि त्याच मतदारसंघाचा एक भाग होता बेलापूर, त्याच मतदारसंघाचा एक भाग होता ऐरोली, ओवळा माजिवडा, मुंब्रा कौसा आणि मीरा भाईंदर आणि त्यामधला एक भाग ऐरोली. आणि नाईकसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली ऐरोलीमध्ये 2009 साली पहिल्यांदा निवडणूक लढण्याची संधी मला मिळाली. त्यांच्यासोबत काम केल्याचा अनुभव, नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये नगरसेवक, 3 वर्ष स्थायी समिती सभापती आणि त्या माध्यमातून झोपडपट्टी शहर आणि गावं आणि वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये केलेलं काम, नागरिकांशी साधलेला संवाद, याचा उपयोग मला 2009 साली झाला आणि त्या माध्यमातून विधानसभेमध्ये काय प्रश्न विचारावेत किंबहुना आपल्या शहराकरता काय मागावं, कोणतं धोरण असावं, कोणत्या गोष्टीची मागणी बजेटमध्ये झाली पाहिजे, केली पाहिजे, याचं मार्गदर्शन आदरणीय गणेशजी नाईक साहेबांकडून किंबहुना 5 वर्ष महापौर राहिलेले संजीवजी नाईक साहेब यांच्यासोबत काम केल्याचा कामाचा उपयोग मला झाला आणि चांगल्या प्रकारचं काम मी ह्या 5 वर्षामध्ये करू शकलो आणि त्यामुळे पुन्हा एकदा मला नवी मुंबईतील ऐरोली मतदारसंघातील नागरिकांनी निवडून दिलं आणि त्याच्यानंतर देखील या परिस्थितीमध्ये आपल्या शहरामध्ये चांगले प्रकल्प कसे येतील, चांगल्या योजना कशा येतील, आपल्या शहराचं नावलौकिक कसं वाढवेल, एखाद्या धोरणामध्ये आपल्या शहराचं हित राखलं जाईल, अशा प्रकारच्या सर्वच डिबेटमध्ये, मग ते विधानसभेमध्ये असलेल्या आयुधांचं प्रश्न असतील, लक्षवेधी असतील, अर्धा तास चर्चा असतील, डिपार्टमेंटल चर्चा असतील, बिलावरील चर्चा असतील, या सर्व गोष्टींमध्ये सहभाग घेऊन हे आपल्या शहराच्या हिताचे निर्णय घेण्याचा प्रयत्न हा मी केला आणि नक्कीच येणाऱ्या दिवसांमध्ये आता ज्या पद्धतीनं संपूर्ण देशामध्ये आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी हे जे अत्यंत धाडसी निर्णय घेत आहेत, जे लोकांच्या हिताचे निर्णय घेत आहेत, ज्यामुळे संपूर्ण देशात आणि संपूर्ण जगामध्ये आपल्या देशाचं नावलौकिक वाढलेलं आहे, त्याच गतीनं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब हे देखील ग्रामीण भागासोबत शहरी भागाचे विषय अभ्यासपूर्वक समजून त्यांना सकारात्मक उत्तर देऊन विषय मार्गी कसा लागेल याच्याबद्दल प्रयत्न करतात. त्या अनुषंगानं नक्कीच येणाऱ्या दिवसांमध्ये नवी मुंबईचा विकास हा गतीनं होईल. भारतीय जनता पार्टीची उमेदवारी आदरणीय गणेशजी नाईक साहेबांना मिळाल्यानंतर महायुतीमधील सर्वच घटक पक्ष, मग शिवसेना असेल, आरपीए असेल, इतर मित्रपक्ष असेल, प्रत्येकानं जोमानं ऐरोली मतदारसंघामध्ये किंबहुना नवी मुंबईमध्ये दोन्ही मतदारसंघामध्ये काम सुरू ठेवलेलं आहे आणि ज्या प्रकारचा उत्साह या ठिकाणी मला बघायला मिळतोय त्या माध्यमातून नेहमीच आदरणीय नाईक साहेबांनी विक्रमी मतदान आणि विक्रमी मताधिक्य हे मिळवलेलं आहे आणि अशाच प्रकारचं जर टेम्पो हा 21 तारखेला 6 वाजेपर्यंत जर राहिला तर मला वाटतं नवी मुंबई इतिहास घडवेल.
नव्या मुंबईमध्ये माझ्यासोबत प्रवेश केलेले कार्यकर्ते, आदरणीय गणेशजी नाईकसाहेबांच्यासोबत प्रवेश केलेले सर्वच नगरसेवक यांनी नवी मुंबईच्या विकासाकरता, नवी मुंबईच्या हिताकरता हा निर्णय घेतला. त्यामुळे येणाऱ्या दिवसांमध्ये नवी मुंबईचं हित जपणं आणि चांगल्या गोष्टी आपल्या शहरामध्ये निर्माण करणं ही प्राथमिकता प्रत्येकाची असणार आहे. आणि जी इच्छा संपूर्ण नवी मुंबईतील नागरिकांनी व्यक्त केली, कार्यकर्त्यांनी व्यक्त केली, नगरसेवकांनी व्यक्त केली, त्यांच्या हिताची जपणूक नक्कीच भविष्यामध्ये केली जाईल. आणि सर्वच घटकांना, म्हणजे आज विपक्ष असेल, काही बुद्धिजीवी घटक असतील, काही NGOs असतील, काही त्या त्या विषयाचे अभ्यासक असतील, या प्रत्येक घटकाला विश्वासात घेऊन या शहराची योग्य निर्मिती केली जाईल. त्या पद्धतीनं सर्वसामान्य घटकाला आपलं हक्काचं घर मिळावं याकरता देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचं केंद्र शासनाचं धोरण, त्याचबरोबर त्यांनी व्यक्त केलेली इच्छा आणि गतीनं ज्या पद्धतीनं या दिवसांमध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी अफोर्डेबल हाऊसिंगचे जे प्रकल्प राबवले आणि सर्वसामान्य घरं उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला, त्याच पद्धतीनं सर्वच ठिकाणी आपलं शहर, आपलं राज्य हे झोपडपट्टी मुक्त होऊन ज्या ठिकाणी त्या झोपडपट्टीतले नागरिक राहत आहेत त्याच ठिकाणी त्यांना स्वतःची हक्काची घरं मिळण्याचं धोरण, जे धोरण, जी योजना आपल्या शहराकरता हिताची ठरेल, सर्वांना समावून घेईल, अशा प्रकारची योजना ही लवकरात लवकर सुरू होईल आणि लवकरच प्रत्येकाला आपल्या हक्काची घरं मिळतील. बघा, शहर वाढत असताना शहरामध्ये हाऊसिंगचे प्रकल्प येत आहेत आणि त्या माध्यमातून रेसिडेन्शियल पार्किंग असो, इंडस्ट्रीयल पार्किंग असो, कमर्शियल पार्किंग असो, ह्याचं योग्य नियोजन होणं गरजेचं आहे. आता महानगरपालिकेनं DPR सादर केला आहे आणि त्या माध्यमातून योग्य पार्किंगच्या क्षेत्राचं नियोजन करणं आणि त्यासोबत आंतरराष्ट्रीय स्तरावर, राज्यस्तरावर, देशस्तरावर जे पार्किंगचे अत्याधुनिक प्रकल्प आहेत ते आपल्या भौगोलिक परिस्थितीनुसार कुठे लावता येतील, कुठल्या कुठल्या भागात लावता येतील, त्याचा एक योग्य अभ्यास करून एक पार्किंगचं चांगलं धोरण हे येणाऱ्या दिवसांमध्ये ठरवलं जाईल. हा नवी मुंबईतल्या नागरिकांचा सन्मान आहे की नवी मुंबईतील नागरिकांना विश्वास दाखवलेलं नेतृत्व, नवी मुंबईमध्ये झालेला विकास आणि त्यामुळे नवी मुंबईचं राज्यामध्ये, देशामध्ये वाढलेलं नावलौकिक आणि त्याची दखल पंतप्रधान साहेबांनी घेतली आणि त्यामुळे लोकांच्या आशा अजून वाढलेल्या आहेत आणि नक्कीच लोकांना विश्वास आहे की ह्या नेतृत्वाच्या लीडरशिपच्या खाली नवी मुंबईचा चांगला विकास होऊ शकतो. बाकी लोकशाहीमध्ये निवडणुकीला उभं राहणं, आपलं मत व्यक्त करणं हे प्रत्येकाचा अधिकार आहे. आपल्या शहराकरता कोण योग्य उमेदवार आहे ही लोक समजतात, त्यामुळे लोक योग्य निर्णय घेतील असा माझा विश्वास. नवी मुंबईमध्ये पूर्वी केमिकल फॅक्टऱ्या होत्या, आता IT प्रमाण वाढत आहे, त्यामुळे नव्यानं इन्व्हेस्टमेंट करणं किंवा प्रकल्प उभा करणं, त्यामुळे सर्वांची पसंती ही नवी मुंबईमध्ये आहे. त्यामुळे नवी मुंबईमध्ये रोजगार उपलब्ध होतो आहे, पण तो रोजगार उपलब्ध होत असताना आपल्या नवी मुंबईमधला ह्युमन रिसोर्स त्या योग्यतेकडे नेणं, त्यांना प्रशिक्षित करणं, त्यांना कंपन्यांपर्यंत पोहोचवणं ही महत्त्वाची बाब आहे. आणि मला वाटतं की ज्या योजना केंद्र शासनाच्या आणि राज्य शासनाच्या माध्यमातून आज निर्माण झालेल्या आहेत, केल्या जात आहेत, त्या माध्यमातून नवी मुंबईमध्ये असा प्रश्न निर्माण होणार नाही असा माझा विश्वास. मी आता माझ्या या मागच्या आमदार निधीमध्ये वेगवेगळ्या नोडमध्ये मी कॉम्पिटेटिव्ह एक्झामची पुस्तकं उपलब्ध केलेली आहेत, त्याचबरोबर E-लायब्ररी देखील उपलब्ध केलेली आहे आणि येणाऱ्या दिवसांमध्ये अजून म्हणजे प्रत्येक सर्वसामान्य विद्यार्थ्याला, म्हणजे मग त्या क्लास, ट्युशन फी किंवा कोर्स अशा प्रकारचं बर्डन नसून त्याची इच्छा जर अशा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देण्याची असेल आणि कोणत्याही प्रकारचं आर्थिक त्याला अडचण न निर्माण होता आवश्यक असलेलं इन्फ्रास्ट्रक्चर ह्या एक्झाम्सकरता, विद्यार्थ्यांकरता तयार केलं जाईल.
ऐरोली मतदारसंघामध्ये किंवा नवी मुंबईमध्ये प्रामुख्यानं दोन महिला सक्षमीकरण केंद्र या ऐरोली मतदारसंघामध्ये निर्माण झाले, कोपरखेरणे आणि कणसोली. त्यामध्ये आदित्य बिर्ला यांच्या माध्यमातून कॉर्पोरेट सिस्टीममधून एक सोशल कॉर्पोरेट रिस्पॉन्सिबिलिटी या संज्ञेखाली आज एक युनिट पूर्ण रन केलं जात आहे. जवळपास 1.5 ते 2 करोडचा खर्च आदित्य बिर्ला प्रत्येक वर्षी करणार आहे आणि त्या माध्यमातून एक वेगळ्या प्रकारची ट्रेनिंग, म्हणजे नेहमीच घरघंटी किंबहुना ब्युटी पार्लर कोर्स ह्याच्या पलीकडे जाऊन काहीतरी काम हे आणि प्रशिक्षण हे महिलांना मिळालं पाहिजे. त्यामध्ये हॉस्पिटॅलिटी असेल किंबहुना इतर त्या ठिकाणी चांगल्या बँकिंग सर्व्हिसेस आहेत, तर अशा प्रकारचं योग्य प्रशिक्षण हे ग्रॅज्युएट किंबहुना 12वी पास किंबहुना 10वी पास महिलांना दिलं जाईल आणि त्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार किंबहुना स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध होतील आणि हीच यंत्रणा, हीच सिस्टीम अजून कशा पद्धतीनं वाढेल, प्रत्येक नोडमध्ये अशा प्रकारचे प्रशिक्षण केंद्र कसे निर्माण होतील याकरता प्रयत्न केला. नाट्यगृहासाठी खूप नाटक झालं, परंतु आता ते नाटक संपलेलं, कारण कधीतरी त्या नाटकाचा शेवट होत असतो. त्यामुळे मला वाटतं ह्या पंचवार्षिकमध्ये एक अत्याधुनिक चांगलं नाटक, नाट्यगृह हे ऐरोलीकरांना मिळेल आणि काही वेळेस जो उशीर होतो तो आपल्या फायद्यात पडतो, कारण पूर्वीची जी सिटिंग कॅपॅसिटी 700-750 होती, आता जवळपास ती 850-900 गेली आहे. त्यामुळे कोणतंही व्यावसायिक नाटक करायचं असेल तर ती कमर्शियल व्हॅबिलिटी, फिजिबिलिटी होण्याकरता तेवढी संख्या लागते आणि ती कुठेतरी होत नव्हती म्हणून का उशीर झाला हा प्रश्न मला पडतो. परंतु आता या कामाला पूर्ण स्वरूप आलेलं आहे, टेंडर देखील फ्लोट झालं आहे, लवकरच टेंडर ॲक्सेप्ट केलं जाईल आणि कामाची सुरुवात होईल आणि ह्या 2 वर्षाच्या आत लोकार्पण देखील केलं जाईल आणि नाट्यरसिकांची नाटक बघण्याची त्या ठिकाणी जी इच्छा किंबहुना त्याच्यानंतर काही रिजनल मूव्ही बघण्याकरता देखील एक स्वतंत्र असं त्या ठिकाणी एक यंत्रणा त्या ठिकाणी निर्माण करून मुलांना रियाज करण्याकरता, मग तो तबला असेल, बासरी असेल किंवा इतर जे त्या ठिकाणी जे साहित्य असेल याच्या अनुषंगानं देखील त्यांना प्रॅक्टिस करण्याकरता, रंगीत तालीम करण्याकरता एक हक्काचं असं त्या ठिकाणी स्थान निर्माण होईल असा माझा विश्वास आहे. केंद्र शासनाच्या माध्यमातून, राज्य शासनाच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून त्यांच्याकडून एखादं अशा प्रकारचं रिहॅबिलिटेशन सेंटर तयार करता येईल का याचा विचार नक्कीच केला जाईल आणि आपल्या शहरामधील ज्येष्ठ नागरिकांच्या हिताकरता ज्या ज्या गोष्टी गरजेच्या आहेत त्या येणाऱ्या दिवसांमध्ये केल्या जातील. क्रीडा संकुलं निर्माण केल्यानंतर ते क्रीडा संकुलं फक्त संकुलं राहून त्या माध्यमातून आपल्या शहरामध्ये खेळाडू घडणं हे देखील गरजेचं आहे. त्यामुळे क्रीडा संकुलासोबत अकॅडमीज तयार होणं आणि ज्या ज्या क्षेत्रामध्ये खेळाडूंना खेळण्याची इच्छा आहे, त्याच्यामध्ये त्यांना प्रावीण्य आहे, अशा प्रकारचं प्लॅटफॉर्म निर्माण करणं, त्याकरता त्यांना प्रशिक्षित करणं शहर स्तरावर, तालुका स्तरावर, जिल्हा स्तरावर, राज्य स्तरावर, नॅशनल आणि इंटरनॅशनल स्तरावर आपल्या शहरामधील वेगवेगळ्या क्षेत्रांमधील विविध खेळ प्रकारांमध्ये खेळाडू निर्माण व्हावेत याकरता त्यांच्याकरता इन्फ्रास्ट्रक्चर तयार केलं जातं. शहरामध्ये ट्री प्लांटेशन असेल, प्लास्टिकचा कमी वापर असेल, पोल्युशन कमी करण्याची त्या ठिकाणी यंत्रणा असेल, अशा सर्व गोष्टी लक्षात घेऊन नागरिकांमध्ये अवेअरनेस निर्माण करून आपल्या शहराला ग्रीन शहर आणि खऱ्या अर्थानं आपल्या भविष्याकरता पोल्युशन फ्री शहर करण्याचा प्रयत्न हा प्रत्येकजण करणार आहे आणि त्याकरता आपण त्या गोष्टीला प्राधान्य देऊ. बाकी नवी मुंबईचा जो फाउंडेशन आहे हा दादरेड्डीने नाईक साहेब यांनी रचला आणि आजवर नवी मुंबईचं झालेलं नावलौकिक ह्याच्यामध्ये नाईक साहेबांचं योगदान किंवा त्यांची भूमिका कोणी नाकारू शकत नाही. त्यामुळे आता देखील त्यांच्या कामाचा अनुभव, मग तो सामाजिक असेल, राजकीय असेल किंवा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये, वेगवेगळ्या विभागामध्ये त्यांनी केलेलं काम, त्याचा उपयोग आता नवी मुंबईतील जे प्रलंबित प्रश्न आणि प्रामुख्यानं प्रकल्पग्रस्तांचा गुंतागुंतीचा विषय असेल,
पुन्हा सिडकोनिर्मित धोकादायक घरांची त्या ठिकाणी पुनर्विकास असेल, झोपडपट्टी धारकांना घरं मिळण्याचा विषय असेल, ह्यामध्ये गतीनं निर्णय घेऊन ह्या हे विषय मार्गी लागतील असा माझा विश्वास आहे. ज्यावेळेस नाईक साहेबांचा भारतीय जनता पार्टीत प्रवेश झाला त्यावेळेस त्यांनी खंत व्यक्त केली आणि त्यांनी मागणी देखील केली, इच्छा देखील व्यक्त केली की नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न, झोपडपट्टीवासियांचे प्रश्न, शहरवासियांचे सिडकोनिर्मित धोकादायक घरांमध्ये राहणारे लोकांचे प्रश्न हे त्वरित मार्गी लागावेत ही इच्छा त्यांनी व्यक्त केली. आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी देखील लवकरात लवकर या सर्व गोष्टींचा अभ्यास करून एक कालमर्यादा ठरवून सर्वच घटक त्यामध्ये न्यायव्यवस्था धोरण हे लक्षात ठेवून हे विषय गतीनं मार्गी लागले जातील. वीस तारखेला मतदान आहे आणि निवडणूक हा लोकशाहीचा उत्सव आहे. प्रत्येकानं स्वतःचं मतदान, आपल्या कुटुंबातील प्रत्येक घटकाचं मतदान हे योग्य व्यक्तीला शहराच्या विकासाकरता आणि आता संपूर्ण राज्याला विकासाकडे घेऊन जाणारं नेतृत्व, संपूर्ण देशाला आपल्या देशाचं नावलौकिक जगामध्ये वाढणारं नेतृत्व आदरणीय नरेंद्रजी मोदी, महाराष्ट्रातले नेतृत्व करणारे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि संपूर्ण नवी मुंबईला नावलौकिक प्राप्त करून देणारे आदरणीय गणेशजी नाईक साहेब आणि दोन्ही मतदारसंघाच्या विकासाकरता भारतीय जनता पार्टीला आणि महायुतीच्या उमेदवाराला प्रत्येकानं मतदान करावं असं आवाहन मी करतो. देशाचे पंतप्रधान स्वतः प्रचाराला येतात आणि देशाचं, राज्याचं, शहराचं हित, मतदारसंघाचं हित याबद्दल जेव्हा ते आपली भूमिका मांडतात तेव्हा नागरिकांमध्ये उत्साह असतो. आणि खारघरमध्ये झालेली माननीय पंतप्रधानांची सभा असेल, मुख्यमंत्री मोदींची ऐरोली येथील असलेला रोड शो असेल, खूप मोठा उत्साह जनमानसामध्ये आपल्याला बघायला मिळाला. आणि जेव्हा राज्याचा प्रमुख, देशाचा प्रमुख आपल्या भागामध्ये येतो, आपलं म्हणणं मांडतो, आपल्याला आवाहन करतो, त्यामुळे एक आत्मविश्वास लोकांमध्ये निर्माण होतो की ज्या पद्धतीनं देशस्तरावर घेतलेले निर्णय हे निर्णय क्षमता असलेलं त्या ठिकाणी नेतृत्व आहे, त्यामुळे त्याच्या निर्णय क्षमतेच्या माध्यमातून आपल्या शहराचं देखील हित साधलं जाईल हा विश्वास नागरिकांमध्ये निर्माण होतो.